पुण्यापासून 16 किलोमीटरवर असणारं कवडीपाट सोलापूर हायवेपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. एकेकाळी या परिसराला विविध तऱ्हेच्या रंगीबेरंगी पक्ष्यांच्या मंजूळ आवाजानं जाग यायची. मन मोहून टाकणाऱ्या पक्ष्यांच्या बरोबरच हा परिसर हिरव्यागार वनश्रीनंही नटलाय. कवडीपाट म्हणून हा परिसर सर्वांना सुपरिचित आहे. रोहित पक्ष्याचं दुर्लभ असणारं मनोहारी दर्शन या परिसरात व्हायचं. डोळ्यांचं पारणं फिटायचं. इथल्या पाण्यानं रोहित पक्षी तहान भागवायचे. अलीकडे हे चित्र बदललंय ते माणसांच्या अविचारी वागण्यानं. मुळामुठा नदी इथून वाहते पण पूर्वीसारखं स्वच्छ पाणी पाहायला मिळतच नाही. कारखान्यांचं केमिकल मिश्रित दूषित पाणी, कचरा, सांडपाणी मिसळत गेल्यानं कवडीपाट आपलं गतवैभव हरवून बसलाय. इथल्या सामाजिक संघटना, त्यांचे कार्यकर्ते परिसर स्वच्छतेसाठी सुधारणेसाठी अहोरात्र झटताय. या प्रयत्नांना स्थानिक गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लागतंय. परिसरातल्या बिघडणाऱ्या पर्यावरण संतुलनाकडे सातत्यानं शासनाचं लक्षही वेधलं जात आहे. पण म्हणावी तशी फलश्रुती मिळाली नाही. भाविकांना भुरळ पाडणारं हे पहा एक सुंदर मंदिर. भरपूर झाडी वनश्रीनं नेत्रांना सुखावणारा हा परिसर. पुन्हा पूर्वीसारखा देखण्या पक्ष्यांनी हा परिसर नटलेला दिसायला हवा. पण सर्वांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. इथल्या प्रदूषणाला पायबंद बसायला हवा. नदीकाठचा कचरा दूर व्हायला हवा. परिसर स्वच्छ सुंदर करायला हवा. मनात आणलं तर सहज शक्य आहे. जबरदस्त इच्छाशक्ती हवी. सत्कार्याला सिद्ध करण्यासाठी सहस्त्र हातांची, प्रामाणिक मनांची नितांत गरज आहे. फोटोग्राफी सायकल क्लबद्वारे पर्यावरण विषयक अनेक उपक्रम हाती घेतले जात असतात. सर्वांनाच विनम्र आवाहन, सत्कार्याला सिद्ध करण्यासाठी आपण होऊन पुढे या. संकल्प करूयात, सिद्धीला नेऊयात, कवडीपाट परिसराला गतवैभव मिळवून देऊयात.